आई भवानीचा गजर म्हणजे ते वेब सीरिजच्या नावाखाली पोर्नोग्राफिक व्हिडिओ शूट करून वेबसाईटवरती अपलोड केले जात असल्याची खळबळजनक घटना ही समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठला अटक केली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून गहना हा प्रकार करत होती. वेब सीरिजच्या नावाखाली पॉर्नोग्राफिक व्हिडिओ शूट करून वेबसाईटवरती अपलोड केले जात असल्याची खळबळजनक माहिती आता समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिला अटक केली असून मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे स्वतः प्रोडक्शन हाऊस तयार करून गहना हा प्रकार करत होती. छत्रपतींचा विचार म्हणजे औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी परवानगी नाकारून सुद्धा हे आंदोलन करण्यात आलंय. यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करत निषेध नोंदवला असून यावेळी पोलिसांनी या आंदोलकांना ताब्यात घेतलं. कोल्हापूर शहरातल्या अंबाबाई मंदिर परिसरातील स्वच्छतागृहाच्या भिंतीवरती पन्हाळगडासह राधानगरी धरणाचे चित्र काढण्यात आलं होतं. हे निदर्शनास येताच शिवभक्त चांगलेच आक्रमक झाले. यानंतर या शिवभक्तांनी पांढऱ्या ऑइल पेंटद्वारे हे चित्र पुसलं आणि यापूर्वी सुद्धा अशाच पद्धतीच्या काही घटना कोल्हापुरात घडल्या होत्या. यावेळी सुद्धा शिवभक्तांनी आक्रमक होत चित्र पुसलं होतं. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एका लहान मुलाने 51,000 रुपयांची बॅग चोरली असून मात्र त्याची ही चोरी सीसीटीव्ही कॅमेरामध्ये चित्रित झाली आहे. बॅग चोरीला गेल्याबरोबर त्या मुलाचा शोध घेतला गेला मात्र हा मुलगा आणि त्याच्या टोळीतील सदस्य फरार झाले. भाजीपाला बाजारातील सुनील चौधरी यांच्या दुकानातून ही चोरीची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये सध्या गुन्हा दाखल आहे. मनमाड शहरात दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोको करण्यात आला. किसान सभेच्या वतीनं हे आंदोलन करण्यात आलं असून नवीन कृषी कायदे रद्द करा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्ग 6 वरती अखिल भारतीय किसान समन्वय समितीसह विविध संघटनांनी आंदोलन केलंय. दिल्लीतील शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ रास्ता रोकोही करण्यात आला. या आंदोलनादरम्यान अर्धा तास महामार्गावरील वाहतूक बंद होती आणि त्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं. वर्धा जिल्ह्यातील पवनार चौकामध्ये रास्ता रोको करण्यात आला होता. यावेळी नागपूर तुळजापूर मार्ग आंदोलकांनी रोखून धरला होता. यामुळे रस्त्यावरती लांबच लांब वाहनांच्या रांगाही लागल्या होत्या. हातात तिरंगा घेत अनेक महिलाही या आंदोलनात सहभागी झाल्याचं बघायला मिळालं. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सी24 तास.